सर्वांचे स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा दिनांक 28 जानेवारी रोजी सुरू होणार असल्याने सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात शिक्षक व कर्मचाऱ्यांची RT-PCR टेस्टसाठी धावपळ. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता पहिली ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा दिनांक 28 जानेवारी 2022 पासून शासनाच्या कोरोना संबंधी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून व विविध निर्देशांच्या अधीन राहून मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आदेशाप्रमाणे शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने COVID-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 27 जानेवारी 2022 पर्यंत RT-PCR चाचणी करणे बंधनकारक केलेले असल्यामुळे आज दिनांक 27 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे तालुक्यातील स्थानिक सिंदखेड राजा, आडगाव राजा, दुसरबीड, सावखेड, तेजन केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी धावपळ पाहायला मिळाली. त्यातच शिक्षण विभाग पंचायत समिती सिंदखेड राजा यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व्हॉट्सअपद्वारे सर्वांची RT-PCR टेस्ट करून घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयात वेळेवर हजर झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर बिराजदार मॅडम यांनी सुद्धा सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर RT-PCR टेस्ट उपलब्ध असून आपल्याला जवळ असलेल्या आरोग्य केंद्रावर जाऊन टेस्ट करावी असे आवाहन केले होते. परंतु जास्तीत जास्त शिक्षक कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी हजर झाल्याने रुग्णालयाची एकच तारांबळ उडाली. त्यातच स्वॅब घेऊन जाणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा पॉझिटिव्ह असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दराडे यांनी बुलढाणा येथील आरोग्य विभागाच्या वरिष्ठांशी मोबाईलद्वारे चर्चा केली व त्यानंतर स्वतःची गाडी बुलढाणा येथे पाठवण्यास संमती दर्शविली व त्यानंतर 12 वाजता प्रत्यक्ष RT-PCR चाचणीला सुरुवात झाली. तोपर्यंत बराच उशीर झाल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाणे सुद्धा आवश्यक असल्याने बरेच शिक्षक कर्मचारी आपापल्या शाळेत निघून गेले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात आज ऑनलाईन डाटा एंट्री घेण्याची तांत्रिक अडचण नसल्याचे व RT-PCR चाचणीचे अहवाल कधी येणार हे निश्चित सांगता येत नसल्याचे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षक कर्मचारी मोठ्या संभ्रमात पडले असून उद्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा वाजणार की नाही असा सूर शिक्षक वर्गात उमटत असून फक्त शिक्षकांनाच RT-PCR टेस्ट बंधनकारक असल्यामुळे फक्त शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना कोविडची लागण होऊ शकते का असा सवालही शिक्षक कर्मचारी विचारत आहेत.